नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गुरुज ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती। आणि आज अचानक प्लॅन झाला आहे कुठेतरी फिरायला जाण्याचा। दुपारचा एक वाजलेला आहे आणि सुंदरसं असं नेचर आहे, म्हणजेच वातावरण आहे पावसाचं। सध्याला खूप पाऊस चालू आहे मराठवाड्यामध्ये, नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि अशातच कुठेतरी जायचा प्लॅन निघाला की चला फिरायला जाऊ। आणि असं काही डेस्टिनेशन कुठे आपली फिक्स नाही झाली, फॅमिली आहे सोबत आज। आणि ह्या ठिकाणी ठिकाण बघू शकता तुम्ही, औरंगाबादकरांना हे ठिकाण लगेच लक्षात येईल। शिवगड तांडा वॉटरफॉल साई टेकडीच्या समोरच आहे, 4-5 किलोमीटरवरती हे ठिकाण। आणि या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे जो सेम थोडासा भंडारदऱ्यास जो रंदा वॉटरफॉल आहे भंडारदऱ्यापाशी त्यासारखा दिसतो। चला, थोडंसं पाऊस आहे आणि पाणी औरंगाबादमध्ये खूप पाऊस आहे आणि या ठिकाणी पाऊस थोडा कमी वाटतो आहे, कारण की अपेक्षेप्रमाणे पाणी नाही आहे। आणि कारण की पाणी कमी आहे ओढ्याला, ही तर जी नदी आहे किंवा ओढा आहे ह्या नदीला खूप पाणी पाहिजे होतं, बट पाणी कमी आहे। चला बघू, दाखवतो तुम्हाला मी या ठिकाणचा सर्वात पहिला जो माझा व्हिडिओ होता यूट्यूब चॅनलचा, तो शुगर तांडा वॉटरफॉल या ठिकाणचाच होता। तर चला दाखवतो तुम्हाला ह्या ठिकाणी सध्याला पाणी किती आहे, काय आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणाहून समोर जायचं आहे 20 किलोमीटरवर, एक गाव आहे कचनेर। कचनेर हे एक वेगळी ओळख आहे कचनेरची, मी तुम्हाला सांगतो पुढे। बट आपल्याला जायचं आहे कचनेरला। कचनेरला एक वॉटरफॉल आहे किंवा एक मंदिर म्हणा एक किंवा वॉटरफॉल म्हणा, खूप सुंदरसं एक ठिकाण आहे। ते ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। या ठिकाणी मला वाटलं पाणी कमी असेल, बट पाणी खूप आहे ते बघू शकता। फुल पाणी चालू आहे शुगर तांडा वॉटरफॉलला आणि पूर्ण फॅमिली आहे आज सोबत, आमचे प्रितेश भाऊ मारतो उडी खोल नाही येते बट दगड आहे।
आहे मित्रांनो, त्या ठिकाणी एक छोट त्या ठिकाणी दिसत नसेल पण आहे, त्या ठिकाणी एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे एक धारेश्वर. मी मागचाच व्हिडिओ जो बनवला होता आपल्या कुठे तळनेर साईडला, जो औरंगाबादपासून 110 किलोमीटर एक धारेश्वर वॉटरफॉल होता, बट तो मोठा धारेश्वर होता आणि तो वॉटरफॉलचं नाव धारेश्वर होतं आणि त्या ठिकाणी महादेवाची पिंड होती, त्याला पण समजा धारेश्वर महादेव मंदिरच होतं. बट औरंगाबाद जवळपर एक छोटंसं मंदिर आहे कचनेरकडं, त्याचंसुद्धा नाव धारेश्वर आहे आणि त्या ठिकाणी पण एक वॉटरफॉल आहे, एक मिनी धारेश्वर म्हणू शकतो आपण याला. चला थोड्याच वेळात आम्ही त्या तिकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवेलच तो परिसर. बट ह्या ठिकाणी खूप छान असं नेचर होतं, खूप सारं मोठा असं एक मैदान होतं आणि त्यामुळे मी या ठिकाणी थांबलो आहे. फोटोशूट करायचा इथे आणि मग जाऊया. कसं शाहरुख खान पोज आहे का? मित्रांनो, मागच्या साईडला आहे वॉटरफॉल, या ठिकाणचा एक धारेश्वर वॉटरफॉल आहे, छोटासा वॉटरफॉल आहे, धारेश्वर मंदिर आहे महादेवाचं आणि त्याच वॉटरफॉलमधून पाणी एक ओढा आहे आणि त्या ओढ्याने वाहत ह्या ठिकाणी जमा होतं. खूप मोठा तलाव आहे, खूप सुंदर नेचर आहे, म्हणजे असं वाटत नाही की आपण औरंगाबाद साईडला आहोत. एकदम सुंदर, एकदम जबरदस्त असं नेचर आहे ह्या ठिकाणी. मित्रांनो, हे पाणी बघा, हे बघा, हे गौमुख आहे या ठिकाणी, याला गौमुख म्हणतात आणि यामधून पाणी पडत आहे. खूप छानसं नेचर आहे या साईडला, खूप सुंदर आहे. एक छोटीशी फॅमिली ट्रिप होती आमची ही, धारेश्वर मंदिर कचनेर या ठिकाणी वॉटरफॉल आहे, एक मंदिर आहे पण ते ओढ्यामध्ये आहे त्यामुळे तिकडे जाता नाही येणार, पाणी होतं, आणि या ठिकाणी तलाव आहे आणि महादेवाचं धारेश्वर महादेवाचं मंदिर आहे.
एकदम सुंदर जागा आहे, पिकनिक स्पॉट आहे, फॅमिलीसाठी तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता फॅमिली घेऊन, म्हणजे कोणत्याही प्रकारचा इथे त्रास होणार नाही आहे, फॅमिलीसाठी सिक्युअर जागा आहे, त्यामुळे छानसं एक देवस्थान आहे, हे खूप फेमस देवस्थान आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये तर खूपच गर्दी असते, त्यामुळे थोडाफार जो कचरा दिसतो आहे तो श्रावण महिन्यातलाच असावा, बट छान म्हणजे छान प्रकारे क्लीन आहे. एक लक्ष द्यायचं, येणार असा तर पाण्यापासून थोडंसं सावधान राहायचं, त्या तिकडे वॉटरफॉलकडे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पाणी जास्त खोल नाही आहे, बट ह्या ठिकाणी जास्त उतरण्याचा प्रयत्न करू नका, कारण की तिकडे खूप खोल आहे. कारण की मी ना मागे आलो होतो एकदा इथे शूट करण्यासाठी, मी ते शूट पण केलं होतं पण ते व्हिडिओ अपलोड केला नव्हता, कारण की त्या ठिकाणी पाणी नव्हतं, छोटीशी धार चालू होती, म्हणून म्हटलं नाही पाणी आल्याच्या नंतरच खूप सुंदर दिसेल हे ठिकाण. तर आता घरी जाण्याची वेळ झाली, बहुतेक 5:30 झालेत, पण खूपच अंधार झाला आहे अगोदरच, एकदम काळे असे ढग वरती आलेले आहे, पावसाचं खूप वातावरण आहे, पाऊस येतो आहे थोडासा. आणि चला बस एवढंच ह्या ब्लॉगमध्ये, भेटूया आणखीन एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.